लाईक सबस्क्राईब अँड गेट नोटिफाईड. आज जे ह्या ट्रकवाल्यांचे हाल जाता, आज ट्रॅफिक पोलीसही खंय तरी कमी पडटा, कारण हे जे आता टॅक्सी ट्रकवाले आसात, हे आता दिसता तुमकां चार पांच ट्रक आसात, हो खंय ट्रक आता पांच दीस जाले हांगा आसा. हो जो रस्तो केला तात्पुरतो, जो पयली हायवे आसलो तेका जॉयंट केला, पूण ह्या हेजी जी चडटी आसा, ह्यो गाडयो व्हडले चडना, तेंकां दुसऱ्या रस्त्यान तरी डायवर्ट करपाची गरज आसली. ना जाल्यार ह्या रस्त्यान जे चार रस्त्यार आसा, चार रस्त्या वयल्यान एक तर तेंकां दोड्या मार्ग त्या लायनीचेर व्हरोंक जाय आशिल्लें, नाजाल्यार आनी खंयसर तरी तेंकां अकोमोडेशन करून त्या सायडीन तेंकां डायवर्ट करपाक जाय आसलें. हॅवी वेहिकलां कितें सोडटा तुमी ह्या रस्त्यान? जर हो रस्तो जर बंद जाला आनी गाडयो चडनात जाल्यार लोकांचो हाल जातलो. एकत्र वेळाचेर जर गाडी वयर चडली आनी अर्ध्या वयल्यान फाटल्यान येयली आनी फाटल्यान जर गाडयो आसात जाल्यार विनाकारण तेंचो जीव वचूंक शकता. सो हे सगळे एकंदरीत चित्र आसा, हेची जबाबदारी सीएमान घेवंक जाय, कारण पीडब्ल्यूडी मिनिस्टर ते आसात, रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टरांनी घेऊन जाय असा असे मला तरी दिसता. आणि आम्ही या ठिकाणी कसे कसे प्रॉब्लेम फेस करतोय, त्याच्यावर आम्ही कशा प्रकारे सोल्युशन करतोय ते मी तुम्हाला दाखवतो. आता या तुम्ही या ठिकाणी सर, जरा हे दाखवा, हे भिंत कशा पद्धतीची आहे, ही भिंती कशा पद्धतीची ते दाखवा, आणि आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाणी वगैरे घेतोय, पितोय किंवा वापराय घेतोय ते दाखवतो तुम्हाला. या या ठिकाणी त्या भिंतीमधून येणारं पाणी आम्ही या ठिकाणी असं ॲडजस्टमेंट केले, पाण्याची बॉटल वगैरे लावून आम्ही या ठिकाणी असं पाणी प्यायला, आमच्या आंघोळीसाठी वगैरे, आम्ही वैयक्तिक स्वच्छतेसाठी आम्ही या ठिकाणी वापरतो. उद्या समजा या ठिकाणी पाण्यासाठी एखादा जर ड्रायव्हर आला या ठिकाणी, काय समजा प्रॉब्लेम झाला, तर किती मोठे अडचणी येऊ शकतात. तुम्ही सीएम सरांना थोडीफार ही बातमी गेली पाहिजे त्यांच्यापर्यंत, तुमच्या गोवाकरांना गेली पाहिजे. आम्ही नावाला जरी महाराष्ट्रीय असलो, नावाला जरी महाराष्ट्र आम्ही असलो, तरी आम्ही महिन्यातल्या 30 दिवसातले 22 दिवस गोवामध्येच असतो. खचून आम्ही कसे तर 8 दिवस आमच्या घराही असतो आहे. आम्ही आमचा गोवा म्हणजे हे आमचं घर झालं आहे, तर आम्ही एक गोवावासी असं समजून तुम्ही आमचे जे काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी सोल्युशन काढावं, एवढीच माझी विनंती आहे. निदान एक लेन तरी या ठिकाणची तुम्ही क्लिअर करून द्यावी, अशी सर्व आमच्या ड्रायव्हर भावांकडून, आमची युनियन भावांकडून अगदी विनंती आहे, हंबली रिक्वेस्ट आहे अगदी. आता या ठिकाणी फक्त पुरुषच असल्यामुळे या माणसांच्या डोळ्यामध्ये, ड्रायव्हर लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आहे, नाहीतर या ठिकाणी जेवणापासून किती अडचणी आहेत ह्या फक्त आम्ही समजू शकतो. यहाँ ते झारखंड रांची. अच्छा, कितना दिन हुआ आपको यहाँ ठहरकर? यहाँ 3rd दिन हो गया. अच्छा, क्या सिचुएशन आपको फेस करना पड़ रहा है अभी? बहुत कष्ट हो रहा है, यहाँ पे पानी पीने का नहीं मिला है, मैं बारिश का पानी पी रहा हूँ नाले का. मतलब ट्रक चढ़ रहा नहीं क्या? नहीं, गाड़ी नहीं चल रहा है. अच्छा, आपका क्या डिमांड है अभी? मेरा डिमांड है रोड चालू हो जाए, हम लोग का कष्ट सभी दूर हो जाएगा. अच्छा, कितना दिन लगता है आपको यहाँ से वहाँ जाने का? आपको मतलब यहाँ से मैंने 5 दिन का समय है हम लोग का. आप कितने दिन से हुए सर आप यहाँ हैं? सर अभी करीब 5 दिन हुआ है, आज 5वां दिन है मुझे. और खाना पीने का कैसा है आपको? खाना पीना कुछ नहीं है, बस नीचे जाते हैं थोड़ा बहुत चाय पानी मिलता है, नाश्ता बस यही होता है, और खाना नहीं मिलता इधर. आपका क्या डिमांड है? डिमांड यही है रोड को जल्दी से जल्दी क्लियर करें, हमारा गाड़ी आगे जाए, और अपना राजस्थान का गाड़ी लोड है, अपना पहुँचे राजस्थान. अच्छा, ओके. अभी मतलब क्या प्रॉब्लम क्या होता है, गाड़ी ऊपर चढ़ रहा नहीं क्या? प्रॉब्लम ये है, इधर तो ये तो सामने पहाड़ी गिरी हुई है, वो जो साइड वाला रोड है उसमें चढ़ाई ज्यादा बनाई हुई है, उस पर गाड़ी चढ़ नहीं पा रहा हमारा. अच्छा अच्छा, ओके. 2018 मॉडल गाड़ी है. अच्छा, तो चढ़ नहीं पा रहा गाड़ी उस पर हमारा. वॉच ऑन हेरल्ड टीवी.